नंदुरबारातील विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या 2 वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी N7 बोलताना दिली. इथले विद्यार्थी आहे आणि आमची 3 वर्षापासून स्कॉलरशिप भेटलेली नाही आम्हाला आणि आता एक्झाम आमची आजपासून प्रिली एक्झाम चाललेली आहे आणि प्रिन्सिपल श्री प्रिन्सिपल चौधरी सर त्यांनी सांगितलेले आहे आम्हाला कॉलेजवरून की तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म भरून द्या आणि स्कॉलरशिप आल्यानंतर तुम्हाला 8 दिवसात दिले जाईल. 8 दिवसानंतर नाही दिली तर पर डेला 100 रुपये तुमच्याकडनं वसूल केले जाईल सर. आणि माननीय पी ऑफिसर यांना आम्हाला सांगायचं आहे की लवकरात लवकर जेणेकरून विद्यार्थ्यांचे सगळे सोल्युशन होईल आणि प्रॉब्लेम आहे ते काही त्रुटी आहे त्या सगळ्या लवकरात लवकर ज्यांनी काढाव्या आणि त्याच्यानंतर पोरांना रिसीट आणि प्लस अशी गोष्ट आहे की मुलांना रिसीट भेटत नाही आहे कॉलेजमधून तो रिसीट त्यांना द्याव्या सरांनी असं आमचं निवेदन आहे. आणि पी ओ ऑफिसला पण असं सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर आमचं स्कॉलरशिप द्यावी त्यांनी आणि यांनी कॉलेजला बोलून घ्यावं आणि सगळ्यांच्या विद्यार्थ्यांना निवेदन आहे बस तेवढं. अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की 8 दिवस द्या एक आठवड्यात आम्ही तुमचं आम्हाला 8 दिवस द्या 8 दिवसात काय करून तुम्हाला सगळं काय त्रुटी आहे ते आढळल्यास आणि सगळी इन्क्वायरी करून आम्ही तुमचं कम्प्लीट करून देऊ आणि स्कॉलरशिप सगळ्यांना दिली जाईल असं सांगितलं. स्कॉलरशिप भेटली नाही, ती स्कॉलरशिप भेटल्या नसल्यामुळे आम्हाला हॉल तिकीट मिळत नाही. प्रिन्सिपल सांगतात की तुम्ही तुमचे कोणत्याही अधिकाऱ्याकडे जा आणि काय करा पण आमची कॉलेजची स्कॉलरशिप आपली फी भरून द्या आणि तुमचं हॉल तिकीट घेऊन जा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून आज आम्ही इथे निवेदन आणि आमची स्कॉलरशिप संबंधी माहिती घेण्यासाठी आलो आहे. ती स्कॉलरशिप आम्हाला आजच पाहिजे आहे असं आमचं मॅडमांशी बोलणं झालं. प्रकल्प अधिकारी मॅडमांशी त्यांनी आम्हाला 1 आठवड्याचा टाईम दिला, आश्वासन दिलं की तुम्हाला त्याच्यानंतर स्कॉलरशिप भेटून जाईल. पण असे 3 प्रकल्प अधिकारी बदलले आमचे, आश्वासनं 3 वर्ष झालेत तोपर्यंत त्यांनी आश्वासनं दिलं आणि इथे जेव्हा जेव्हा आम्ही आलो तेव्हा तेव्हा प्रकल्प ऑफिसचे कार्य कर्मचाऱ्यांनी आम्हाला फक्त तुमचंच कामं चालू आहे तुमचंच कामं चालू आहे असं सांगून त्यांनी आम्हाला परत पाठवून दिलं आहे.